हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषी दिन म्हणून पाथर्डी कृषी विभागाच्या व कृषी विभाग पंचायत समिती पाथर्डी यांच्या वतीने साजरा करण्यात आला आहे। यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की महाराष्ट्राला अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण करण्याचे काम व कृषी क्षेत्राला पारंपरिक आणि आधुनिक कृषी सन्मान मिळवून देण्याचे काम वसंतराव नाईक यांनी केलं आहे। खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेचे संस्था पंचायत राज्यव्यवस्था त्यांनी सुरू करून समाजातील वंचित दुर्बल घटकांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले। म्हणूनच बंजारा समाजातील व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकला। यामुळे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत असे वक्तव्य आमदार मोनिका राजळे यांनी केलंय। स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांना अभिवादन करतो। आज खरं तर आपला देश आला आहे त्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण कार्यामध्ये हरितक्रांतीचे प्रणेते नाईक साहेबांचं खूप योगदान आहे। त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक धोरणं असतील, अनेक निर्णय असतील। शेतकरी भागा खरं तर शेतीने निसर्गावर अवलंबून असते आणि जो कष्ट करतो काम करतो असा शेतकरी उभा राहिला पाहिजे। शेतकरी जगला तर देश जगेल आणि अन्नधान्य करत आपला शेतकरी आपल्या देशाला आणि आपल्या राज्याला पुरवत असतो आणि त्याचं शेती चांगली पिकली त्याचं उत्पादन वाढलं तर एकूणच अन्नधान्याच्या बाबतीत आपला राज्य आणि देश जनांचा दिला आहे। परंतु शेतीबरोबर जर शेतीपूरक उद्योग व्यवसाय हा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे, शेती असेल ठिकाणी सिंचन असेल छोटी पावसाच्या आणि निसर्गाच्या आधारीवर आपल्या सर्व शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते आणि निसर्ग साथ देते निसर्गाला साथ देत नाही। त्याचबरोबर येणारं उत्पादन खर्च आणि कधी कधी शेतकऱ्याला मिळत नाही यासाठी केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना असतील अनेक निर्णय असतील, परंतु कधी त्यामध्ये यश मिळतं कधी अपयश येते। शेती शेतीमध्ये पाणी वीज मूलभूत प्रश्न असतात आणि हे सर्व गोष्टी आपण मूलभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आणि या ठिकाणी शेती चांगली शेतकऱ्यांची पिकवली जाते। विशेषतः हमी भावाचा प्रश्न सातत्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना मानवानं येतो। त्यामध्ये केंद्र आणि मोदी सरकारांच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय आपल्या भावाच्या बाबतीत या ठिकाणी घेतलेले आहेत। त्याचबरोबर दूध प्रक्रिया उद्योग असेल, त्याचबरोबर शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, कुक्कुट पालन असेल, हे शेतीला जोडधंदा दिला शेतकऱ्यांचा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाला असेल कुटुंबाला एक चांगला त्यांचा बऱ्या ठिकाणी लागू शकतो। शेती शेतकरी जगला पाहिजे हीच सरकारची या ठिकाणी